नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अलिबागमधून स्वागत करतो. आपण अलिबागमध्ये बीच कॅम्पिंग करतोय, सो म्हटलं की तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करावा. डिटेलमध्ये क्रिएटिव्ह काही शूट नाही करत आहे, फक्त इन्फॉर्मेशन देतोय. सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर आता आपण नागाव बीचला पोहोचलोय आणि नागाव बीचवरनं राईट मारला तर आपण प्रॉपर बीचला जाऊ, पण आता आपल्याला सरळ जायचंय. ऍक्च्युली हा एक रस्ता आहे जो शॉर्टकट आहे, 5 मिनिटांमध्ये आपण कॅम्पिंग साईटवर पोहोचू. सो रस्ता थोडासा ऑफ रोड आहे, सो इथून हे लक्षात ठेवा की ऑफ रोडिंग करत जायचंय, थोडंसं जास्त नाही, थोडंसं आता सरळ सरळ पुढे जायचंय. आता आपण चेक इन केलं आणि आता आतमध्ये चाललो आहे. सो कॅम्पिंग साईट तुम्हाला दाखवतो, आतमध्ये सेटअप अजून चालू आहे. सो काही शॉट्स आहेत, त्याच्या अगोदर आज गायत्री आहे. गायत्री आणि सनी दोघं जण माझ्या कॉलेजचे फ्रेंड्स आहेत, बी एम एस, जे की आम्ही कंटिन्यू केलंच नाही, म्हणजे का केलं माहीत नाही, सगळे वेगळ्या वेगळ्या लाईनमधले आहेत बी एम एस करून. सो बाकी आपण गप्पा गोष्टी करूयाच, पण अगोदर काही सेटअपचे शॉट्स आहेत ते बघून घ्या. कंप्लीट करून आता आपण टेंट घेतला आहे. लवकर यायचा फायदा आपण आपल्याला मनाप्रमाणे टेंट सांगितलं. सो दोन टेंट आहेत, बाजूचा आहे आणि हा आहे. सो सनी ऑलरेडी जाऊन झोपला आहे. बऱ्यापैकी स्पेस आहे, याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती स्पेस आहे. जनरली 3 ते 4 जणं झोपू शकतात. आता तर आम्ही इथे दोघंच राहणार आहोत आणि गायत्रीला हा बाजूचा टेंट दिला आहे. सो सेमच आहे, त्यामुळे काही वेगळं असं नाही आहे. तर हे असं इथून हा बीच व्ह्यू आणि ही गायत्री. गायत्री आहे घर. तर बीच कॅम्पिंग करतोय तर म्हटलं की जरा बॅकग्राऊंड चेंज करावा आणि आपण जी कॅम्प साईट निवडली आहे ती अगदी बीच टच प्रॉपर्टी आहे. सो प्रॉपर्टीबद्दल सांगायचं तर संध्याकाळी 4 वाजता चेक इन करतो आपण. 4 वाजता चेक इन करताना तुम्हाला वेलकम ड्रिंक दिलं जातं. वेलकम ड्रिंकमध्ये कोकम सरबत असतं. संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला मिसळपाव दिलं जातं. आम्हाला तरी मिसळपाव दिलेलं. सो मिसळपाव आणि चहा हे संध्याकाळी 6 वाजता असतं. आता थंडीचा टाईम चालू आहे तर सनसेट 6 दरम्यान होऊन जातो. सो आम्ही मस्त असा सनसेट एन्जॉय केला, त्याच्या क्लिप्स मी तुम्हाला दाखवतोय. सो इतकं भारी वातावरण झालेलं ना आणि कलर्स जे दिसत होते ना ते खूप भारी होते. सो हा एक एक्सपिरियन्स होता जो सनसेटचा आहे, तो एक बघण्यासारखा होता. त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी 7 वाजता आम्हाला बार्बिक्यू दिलं गेलं. बार्बिक्यू बद्दल सांगायचं तर बार्बिक्यू लिमिटेड दिलं गेलं.
अराउंड 5 पीस आम्हाला दिले गेले आणि त्याच्यासाठी आम्हाला लाईन लावावी लागली. तो थोडासा टाइम गेला पण क्वालिटी होते, म्हणजे बार्बीक्यू टेस्ट चांगली होती बार्बीक्यूची. बार्बीक्यू झाल्यानंतर मग लाईव्ह म्युझिक चालू होतं, म्हणजे तुम्ही डान्स करू शकता. स्पीकर्स आहेत, डीजे असतो, ते 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत असतो. ते अगदी थोडंफार 12 वाजेपर्यंत त्यांनी वाजवलं. त्याच्यानंतर रात्री 12 वाजता त्यांनी लाईव्ह म्युझिक, जे गिटारिस्ट वगैरे असतात ते आलेले, सो त्यांनी 1 तासाचं वगैरे सेशन केलं. जेवणाबद्दल सांगायचं तर रात्री 10 नंतर जेवण चालू होतं. जेवणामध्ये नॉनव्हेज आम्ही प्रेफर केलं. नॉनव्हेजमध्ये सो ग्रेव्हीवाले चिकन राईस, चपाती, जे मी तुम्हाला प्लेट आता दाखवतोय, सो ते चिकन होतं. फूड क्वालिटी चांगली आहे. एक गोष्ट मला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये जाणवली की थोडीशी गर्दी मला जास्त वाटली इथे. जी टेंट्स लावलेत ते खूप जवळजवळ लावलेत आणि थंडीचा सीझन चालू आहे तर थंडी थोडी जास्त होती, तर आम्हाला थोडासा त्रास झाला त्याचा. सो तुम्ही जर येत आहे प्लॅन करून तर त्या हिशोबाने प्लॅन करा. थंडीचं थोडे सामान कॅरी करा, जसं की क्लॉथ्स जे आहेत ते तसे तुम्ही कॅरी करू शकता. टिपिकल आपलं हे जवानी हे दिवानी कॅम्पिंग म्हटलं की तोच मूवी दाखवला जातो, तर इथेही तोच मूवी दाखवला गेला. जास्त काही आम्ही अटेंड नाही केलं, पण काही शॉर्ट्स असतील तर मी तुम्हाला दाखवतोच आहे. त्याच्यानंतर मग आम्ही रात्री लवकर झोपलो, कारण की कालचा दिवस आम्ही लवकर सुरू केलेला. सो आम्ही फिरत फिरत आलेलो. सो अलिबागमध्ये जर तुम्ही येत आहे तर ऑन द वे येताना खूप सारे लंच करण्यासाठीचे स्पॉट्स आहेत. त्याच्यामधलं तुम्ही तिथे थांबून अलिबागची नक्की एकदा फिश थाली ट्राय करा. मग ती पापलेट असेल, सुरमई असेल किंवा प्रॉन्स असेल, हे सगळं तुम्ही ट्राय करू शकता. नेक्स्ट डे सकाळी ब्रेकफास्टमध्ये आम्हाला कांदे पोहे दिले गेले, कांदे पोहे आणि चहा. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता. थोडीशी गर्दी जास्त होती, ओव्हर क्राउडेड वाटलं, पण कुठेतरी ठीक आहे, म्हणजे एक्सपिरियन्ससाठी चांगलं आहे. जर तुम्ही ग्रुपनी येत आहे तर तुम्ही मजा नक्कीच करू शकता. वॉशरूम्स चांगले आहेत, क्लीन आहेत, फक्त काय की जेव्हा ओव्हर क्राउडेड होतं तेव्हा मग थोडीशी लाईन लागते आणि थोडंसं क्लीन असेल नसेल सांगू नाही शकत. टाईम टू टाईम ते लोक क्लीन करतात, पाणी पण आहे कंटिन्यू आणि शॉवर पण आहे इथे. सो शॉवरचं पण काही अशी काही म्हणजे तुम्हाला गरम पाणी नाही मिळणार, पण शॉवर नक्कीच इथे आहे, तर ते पण मला अपडेट द्यायची होती तुम्हाला. सो ही जी कॅम्पसाईट आहे ती आम्ही एका वेबसाईट मार्फत बुक केलेली, तर त्या वेबसाईटची पण लिंक आम्ही खाली देतोय. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, हवं तर तुम्ही सांगा की आम्ही नुसता फिरचा व्हिडिओ बघितला आहे, तर काहीतरी तुम्हाला नक्कीच डिस्काउंट पण ते देतील. सो चला, हेच होतं सगळं. कॉस्ट मला वाटतं 1300 रुपये पर पर्सन आम्हाला पडली. सो बाकीचा जो खर्च आहे तो अराउंड तुम्हाला 500-600 रुपयामध्ये तुम्ही इथपर्यंत पोचू शकता. इथे पोचण्यासाठी तुम्हाला अलिबाग, जर तुम्ही मुंबईवरनं येत आहे तर गेटवे ऑफ इंडियावरनं फेरीबोट पकडायची आहे. फेरीबोट पकडून तुम्ही मांडवाला उतरता. मांडवावरून मग तुम्हाला अलिबागला यायचं आहे आणि अलिबागवरनं मग पुन्हा नागाव, म्हणजे जिथे आत्ता आपण आहोत. तर थोडंसं स्ट्रगल आहे, तर मी सांगेन की तुम्ही बाय रोड या, आणि बाय रोड कारने जर येत आहे तर डायरेक्ट तुम्ही इथे येऊ शकता. अराउंड 4 ते 5 तासाचं आहे. मॅपवर 4 तास दाखवतात रनिंग, पण आपण मध्ये थांबतो, लंच करतो, ब्रेकफास्ट करतो, सो टाईम होऊन जातो. सो त्या हिशोबाने तुम्ही सकाळी लवकर निघा आणि येताना अलिबागचे जे बीचेस आहेत ते पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. सो हेच होतं ह्या व्हिडिओमध्ये. सगळ्या डिटेल्स ज्या आहेत बुकिंगच्या त्या मी खाली दिलेल्या आहेत, एकदा जाऊन चेक करा. सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा, आता येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदी आणि सुखमय हो. ही नुसता फिर करणं तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि नवीन वर्षामध्ये तुम्ही खूप फिरा आणि लाईफ एन्जॉय करा, हे पण सांगतो. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.